कौशल विकास विभाग की ओर से महाराष्ट्र सरकार द्वारा महाआरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम का आयोजन किया गया है। कोरोना से संक्रमित मरीजों के इलाज में पैरामेडिकल स्टाफ का महत्वपूर्ण योगदान है। इस बार की स्थिति काफी भयावह रही। अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ की कमी व नर्सिंग को लेकर कई शिकायतें भी आई थी। इसे देखते हुए प्रशासन ने पैरामेडिकल स्टाफ को प्रशिक्षित करने का फैसला किया है। ग्रामीण क्षेत्र के अस्पतालों के स्टाफ व निगरानी समितियों के सदस्य ऑनलाइन प्रशिक्षण प्राप्त कर सकेंगे। प्रशिक्षण देने वालों में बड़े अस्पतालों के डॉक्टर व वरिष्ठ नर्स भी शामिल होंगे। महाराष्ट्र शासन ने महाआरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाची एक सुरुवात केलेली आहे। हा कार्यक्रमामध्ये ज्या दुसऱ्या लाटेमध्ये जे काही आरोग्य सेवेमध्ये पॅरामेडिकल स्टाफ जो असतो, या पॅरामेडिकल स्टाफला बाबतच्या ज्या अडचणी जाणवलेल्या आहेत त्या दूर करण्याच्या प्रमुख उद्देशाने आणि एक जास्त संख्येने आपल्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळ असावा ह्या दृष्टीने या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये राज्य शासनाने 55 वेगवेगळे प्रशिक्षणाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। डायलिसिस असिस्टंट असेल, ॲनेस्थेटिस असिस्टंट असेल, एक क्रिटिकल केअरचा असिस्टंट असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। त्यासोबतच केंद्र शासनाने सुद्धा 6 कार्यक्रम लॉन्च केलेले आहेत। या कार्यक्रमांचं प्रशिक्षण देण्याकरता ज्या आमच्या हॉस्पिटल्स किंवा अशा ज्या संस्था आहेत ज्या आत्ता ज्यांनी ह्या कामाचा अनुभव आहे, तर ह्या ज्यांच्याकडे 20 बेडपेक्षा जास्त बेड आहेत अशा हॉस्पिटल्सला ट्रेनिंग पार्टनर म्हणून आपण याच्यामध्ये नोंदणी करून घेणार आहोत। ही नोंदणी 1 जूनपासून पुढे सुरू होणार आहे आणि त्याकरता जी लिंक यायला पाहिजे ती येईल आम्हाला। परंतु आपल्या जिल्ह्यात आपण विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे, IMA जे आहे, यांच्या मदतीने आपण ही कार्यवाही आज उद्यामध्ये करून घेतो आहोत, जेणेकरून आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या आणि विदर्भातल्या ज्या सुशिक्षित बेरोजगार आहेत, 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएट असतील किंवा ज्यांच्या नोकऱ्यासुद्धा या दरम्यान गेलेल्या असतील, ही सगळी मंडळी यावेळेला ह्या प्रशिक्षणांचा त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या काही ठिकाणी क्वालिफिकेशन्सची गरज आहे, काही ठिकाणी सायन्स मागितला आहे काही काही कोर्सेससाठी, तर त्या त्यांच्या क्वालिफिकेशनच्या अनुषंगाने अर्ज करतील आणि हॉस्पिटल्स याच्यामध्ये आपले ट्रेनिंग पार्टनर्स होणार आहेत आणि काही कालावधी प्रत्येक कोर्सचा दिलेला आहे। कुठे 200 तास आहे, कुठे 45 तास पण आहे, कुठे 500 तास आहे, कुठे 300 तास आहेत, तर एका दिवसाला 4 तास या हिशोबाने ते दिवस ठरवले जातील आणि तेवढं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला एक प्रशिक्षित मनुष्यबळ पुढच्या लाटेच्या मुकाबल्याकरता आपल्याकडे उपलब्ध राहील।